नमस्कार, आद्रीज मम्मामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज बनवूया माझारी भाज्यांसाठी झणझणीत मसाला. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. सुक्या मिरच्या 25 ग्राम घेतलेल्या आहे, एक छोटी वाटी धणे घेतले आहे, सुंठ पावडर 2 टीस्पून घेतले आहे, हळद 1 टेबलस्पून घेतली आहे आणि मीठ. तेजपत्त्याची पाने 8 ते 10, मसाला वेलची 2, हिरवी विलायची 8 ते 10, जिरे 2 टेबलस्पून, शहाजिरे 4 टेबलस्पून, खोबरे 1 वाटी, तीळ छोटी 1 वाटी, खसखस 4 टेबलस्पून, दालचिनीचे 4 इंचीचे 4 तुकडे, दगडफूल, बादलफूल 2. प्रथम पॅन गरम करून त्यामध्ये तीळ घालून आपल्याला भाजून घ्यायची आहे. तीळ भाजून झालेली आहे, त्याचा रंग सुद्धा बदललाय. ती आपल्याला साईडला थंड व्हायला ठेवून द्यायची आहे. मग धणे भाजून घ्यायचे आहेत, हे सुद्धा 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. धणे भाजून झालेले आहे, ते सुद्धा थंड होण्याकरता ठेवून द्यायचे आहे. अशा प्रकारे खसखस, शहाजिरे, जिरे, सुके खोबरं, मसाला वेलची, हिरवी वेलची आणि बादलफूल, तेजपत्ता, दालचिनी, दगडफूल आणि मिरची भाजून थंड करून घ्यायची आहे. मसाले थंड झाले आहेत, ते मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये थोडे थोडे मसाले घेऊन एकदम व्यवस्थित असं बारीक वाटून घ्या. अशा प्रकारे मसाला बारीक वाटून झालेला आहे. आता पुढची प्रक्रिया पाहूया. मसाला पूर्ण बारीक वाटून तयार झाला आहे. मग त्यामध्ये सुंठ पावडर, हळद, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हा मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता. मसाला तुम्ही सर्व मांसाहारी भाज्यांकरता वापरू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि अशा अनेक रेसिपींसाठी आद्रीज मम्माला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.